आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो ऐका, तुम्ही रोमॅन्टिक होण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता काय बोल. शिवानी आई आणि मालती कोण आहेत हे जाणून न घेता त्यांना कामवाल्यांसारखं वागवून त्यांना त्रास दिलाय. त्यांना दिलेल्या त्रासाच्या प्रायश्चित्तासाठी काहीतरी करावं लागेल. काय करायचं ते तूच सांग ना. बाबा असते तर त्यांनी त्यांच्यासाठी जे केलं असतं ते आपल्याला करावंच लागेल. मला सुद्धा तेच वाटत होतं ग. आता तू स्वतःच बोललीस. उदास त्यांना आनंद वाटेल असं काहीतरी आपण करू. ठीक आहे ना, खुश आता. हो. कसली तरी विषबाधा झाली कसेच. वैद्य सगळ्यांना औषध देण्याचा प्रयत्न करतायत पण त्याचा काहीच परिणाम होत नाहीये सरपंच. गावातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जगण्यासाठी धडपडतायत सरपंच. सगळ्यांची ही अशी अवस्था बघून खूपच भीती वाटते आम्हाला. वैद्य काय झालं याला. काय झालं वैद्य, जीवाला धोका नाहीये ना? सगळे सुखरूप बरे होतील ना. सरपंच, मी खूप विषांवर औषध बनवलंय. गोणस नाक चावलेल्यांना सुद्धा मी वाचवलंय. पण या विषावर मला औषध सापडतच नाहीये. पण याचं विष खूप भयंकर आहे. या औषधांचा काही परिणाम होत नाहीये. काय बोलता तुम्ही. माझ्या औषधांचा काही परिणाम दिसत नाहीये म्हणून सगळ्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास योग्य असेल. लगेच घेऊन जायची तयारी करा. आता तुम्ही स्वतःहून सांगताय तर हॉस्पिटलमध्ये नेण्याशिवाय पर्याय नाहीये. ऍम्ब्युलन्सला फोन कर. सगळ्यांनी कार ट्रॅक्टर जे काही वाहन असेल ते पटकन घेऊन या. सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. लवकर जा. हॅलो, ऍम्ब्युलन्स अवेलेबल आहे का? चला
त्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झाला असं वाटतं. गावाची सीमा ओलांडल्यावर जीव जातो. गाडी मागे घ्या. गाडी ट्रॅक्टर मधून आलेले सगळे मेले. ऍम्ब्युलन्स मध्ये इथून मागे जा. माझं ऐका. जा इथून मागे. जा रे ऐका रे. जा मागे. जा ते बरोबर बोलले. सीमेवर आल्यानंतर एवढ्या तडफडत होत्या या. गाडी मागे घेतल्यानंतर परत नॉर्मल झाल्या. गावातल्या दैवी गोष्टींमुळे रिस्क नाही घ्यायची. अहो दादा जरा ऍम्ब्युलन्स मागे फिरवा. काय झालंय कळत. अरे काय झालं. ऍम्ब्युलन्स मागे कशाला घेतोयस तू. सरपंच गावची सीमा ओलांडल्यावर विषबाधा झालेल्या एकेकाचा जीव जाऊ लागलाय. गाडी ट्रॅक्टर मधून पुढे गेलेली माणसं मेलेली आहेत सरपंच. मागे असलेल्यांना तरी वाचूया ना आपण सरपंच. माझा ऐका. सीमा ओलांडू नका. मागे घ्या गाडी सरपंच. विचार करू नका सरपंच. या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल. सगळ्यांनी वैद्यांच्या घरी जा. मी डॉक्टरांना तिकडे घेऊन येतो. ताबडतोब निघा. चला परत गावात जा. सगळ्या गाड्या घेऊन जा. हे गाडी फिरव. चल फिरव लवकर लवकर. डॉक्टरना फोन करतोय मी. लागत नाहीये. हो मी प्रयत्न करतोय. मलाही काळजी आहे. आजपर्यंत गावात असं कधी घडलं नव्हतं. काय करायचं काही सुचत नाहीये. तुम्हीच आता उपचार करून या सगळ्यांना बरं करा डॉक्टर. आम्ही आलोय ना. आम्ही बघतो. तुम्ही कोणीही घाबरू नका आणि जरा शांत व्हा. ठीक आहे डॉक्टर. जरा इकडे बघा तुम्ही. सिस्टर इंजेक्शन घेऊन घ्या लवकर. पेशंट जवळ कुठे थांबायचं डॉक्टर. चाललंय हे कळत नाहीये.
अशा केसेस मी पहिल्यांदाच पाहतो. ट्रीटमेंट कशी करायची तेच कळत नाहीये. डॉक्टर काय झालंय? त्यांच्यावर उपचार करणं खूप कठीण आहे. आम्हाला शक्य ती ट्रीटमेंट करून यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. काही करून यांना वाचवा डॉक्टर, आम्ही तुमच्या भरोशावर आहोत. यांच्या बॉडीत कुठलं विष आहे तेच आम्हाला कळत नाहीये. सगळं करून पाहिलं तरी विष आयडेंटिफाय होतच नाहीये. सगळ्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. खरं सांगायचं तर यांना वाचवणं खूप कठीण आहे. चला. असं कसं झालं सरपंच? मिशन क्रिटिकल होत चालली आहे. डॉक्टर काय होते? डॉक्टर आम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले पण पल्स रेट डाऊन होत चालले. आता आम्ही यांना वाचू शकत नाही. आमच्या हातात काहीच नाहीये. तुम्ही देवाची प्रार्थना करा. सॉरी, वी आर हेल्पलेस. खायला काहीतरी द्या ना ताई, काहीतरी खायला द्या ना. आम्ही जिथे मोठ्या संकटात अडकलोय आता आम्ही तुझी मदत काय करणार? काही नाही बाई, जा इथनं. काहीतरी खायला मिळेल का ताई? ताई लय भूक लागली आहे ताई. आमच्यावरचं ओढवलेलं संकट माहित नाही म्हणून तू आमच्याकडे खायला मागते. इथे सध्या तुला कोणी खायला देणार नाही. बाजूच्या गावात जाऊन बघ. भूक लागली आहे ताई, थोडस तरी खायला द्या की. अरे बापरे, त्या विषाचा संसर्ग तुलाही झाला वाटतं. आमच्या गावातले बरेच जण या विषामुळे मृत्यूच्या दारात पोहोचले. तुला काही होण्याआधी कॅम्प मध्ये असलेल्या डॉक्टरना जाऊन भेट ग बाई. एवढ्यासाठी घाबरताय तुम्ही? मी आताच पाहिलं, या विषावरचा उपचार ना माझ्या हातातच आहे बघा. काय होत आहे तिचं तर बरं झालं. औषधसुद्धा घेऊन झालं, शरीरातला विष पण निघून गेला असेल बघा. कमालच आहे. कोणत्या पण रोगावर योग्य उपचार केले की बरं होऊन जात बघा. यात कसले कमाल आहे ताई? खूप भूक लागलीये मला पण या गावात मला कुणी काहीच देणार नाही वाटत. बाजूच्या गावात जाऊन काय खायला मिळतं का बघ. ताई ताई,
आमच्या गावाला तुझी गरज आहे, आमची अडचण दूर कर, वाटल्यास तुझ्यासाठी आम्ही पंच पकवान बनवून देऊ। चल 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 सर आमच्या बरोबर, जरा चल तर ये ग। तर नुसता घोड्यावर बसलेला असतो याला कोण समजावणार। इथे इथे एक सेकंड। आता फक्त तमाशा बघ। अरुण खऱ्या शिवानी वहिनी आणि मालती कोण आहेत हे समजल्याचा आनंदच आहे रे। पण म्हणून काय लगेच त्यांच्या नावावर संपत्ती लिहून देणार का? आणखी थोड्या दिवसांनी केलं तर काय होणार आहे? चांगली कामं लगेच करायची असं माझ्या बाबांनी मला सांगितलं। एवढंच नाही, इतके दिवस मी माझ्या आई बहिणीला घरात नोकर म्हणून ठेवलं होतं। आता त्यांची खरी ओळख पटल्यानंतर त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळाव्यात असं मला मनापासून वाटतं। आणि मी त्यांचा किती आदर करतो हे मी या संपत्तीचे अधिकार देऊनच त्यांना दाखवू शकतो। तू संपत्ती देऊ नकोस असं नाही म्हणत रे, फक्त घाई गडबडीत निर्णय घेऊ नकोस एवढंच सांगते। हो अरुण, तुझ्या बाबांनी कष्टाने कमावलेली संपत्ती दुसऱ्याच्या नावावर करताना नीट सारासार विचार कर। अरुण, मला तर वाटतं त्यांना घरात राहू दिलं हीच मोठी गोष्ट आहे। संपत्ती त्यांच्या नावावर करणं हे काही मला पटत नाही। ए अरुण, अरे सगळे एवढे सांगतायत ना, तरी त्यांचा काही विचार न करता पेपरवर सही करत चाललायस। आत्या, जेवण आजचं उद्या दिलं ना तर ते शिळं होतं। एखादी गोष्ट वेळेतच दिली तर त्याची व्हॅल्यू असते। मालतीच्या हक्काची संपत्ती आता दिली तरच माझ्या मनाला शांती मिळेल। आता कोणी काही न बोलता मला जे वाटतं ते मला करू द्या। अरुण, तू आमचं काहीच नाही ऐकता सगळे निर्णय घेतोस याचाच खूप त्रास होतो रे। ए, तुला कशाला त्रास होतोय? माड वडिलांची संपत्ती मुलीला न देता स्वतःकडे ठेवून घेतात अशा काळात, पण अरुणने तिच्या बहिणीला देण्याचा निर्णय घेतला याचा अभिमानच वाटला पाहिजे आपल्याला। जर आपण स्वतः कुणाचं भलं करत नाही ना, तर दुसरं कुणी करत असेल तर अडथळा नाही घातला पाहिजे। अरुणच त्याच्या बहिणीवरचं प्रेम तुम्हाला जर कळत नसेल ना, तर तुम्ही कुणीही यामध्ये पडू नका। त्याला जे करावं असं वाटतंय ते त्याला करू द्या, यावर जास्त चर्चा नको आता। तू तरी मला समजून घेतलंस, त्यासाठी खरंच खूप खूप आभार तुझे। हो हो, खूप समजून घेतले। मला स्वतःचा आत्मसन्मान सोडून मूर्खासारखं बोलायला नाही आवडत। कुणी दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत असेल तर मला आवडतं। ठीक आहे, आता ज्यांना संपत्ती द्यायचं तू ठरवलंयस त्या दोघी इथे दिसत नाहीये, त्याचं काय? गंगा आणि सीता त्यांना बोलवायला गेलेत। इथेच आहे। डॉक्टर साहेब, सगळ्यांच्या शरीरात असलेले विष हिच्या सुद्धा शरीरात होत, पण अगदी सहजपणे हिरवा पाला रगडून बरी झालीये, म्हणून तुमच्या जवळ घेऊन आले। तुम्हीच हिला विचारा। असं आहे का? यावर काय उपचार करायचा आम्हाला कळत नव्हतं, म्हणून आम्ही सगळं देवाच्या भरोशावर सोडलंय।
अशा वेळी तू इथे आलीस. तुला आयुर्वेद माहिती आहे का? मी पोटासाठी गावोगाव भटकते, मला आयुर्वेद वगैरे नाही माहित. पण मला काही त्रास होत असेल तर त्याचा उपचार कसा करायचा हे मला माहित आहे. झगडे असलेले पाल्याने तुमच्यातलं विष निघून गेलं असं बायका म्हणत. तो कोणता पाला आहे कळलं तर आपण यांना पण देऊ शकतो ना. मला त्याचं नाव वगैरे नाही माहित, पण हा विष कमी करतो म्हणून जिथे मिळेल तिथून हा पाला काढून माझ्या पिशवीत ठेवून घेते. हा पाला हळदी सोबत मिक्स करून जखमेवर लावा आणि थोडासा प्यायला सुद्धा द्या. कितीही जालिम विष असेल तरी ते लगेच कमी होतं. बघा, थांबा मी दाखवते तुम्हाला. हे घ्या, हे घेऊन जा आणि वाटू ना. ठीक आहे सरपंच, हे चला ग. याने तरी बरं वाटलं पाहिजे. हो डॉक्टर. हे नेऊन सगळ्यांना द्या. या ताई, या बाजूला वारे सगळ्यांनी.